सीईओ हणारा देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील 50 वर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी तसेच काही सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दिनांक 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सीईओ वाघमारे यांची बदली केल्यास रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. निवेदनानुसार 2024 पासून जिल्हा परिषद वाशिम या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर वैभव वाघमारे रुजू झाले आणि अल्पावधीतच लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या विकास कामांवर छाप टाकली. मुळात वाशिम जिल्हा हा राज्यातील जिल्ह्यांच्या यादीत आकांक्षित जिल्हा आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी IAS दर्जाचे कर्तव्यदक्ष अधिकारी अपवादानेच लाभले आहेत. IAS अधिकारी वैभव वाघमारे यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्ह्याला लाभले. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार वैभव वाघमारे यांनी योग्य प्रकारे हाताळल्यामुळे गेल्या 6 महिन्यात जिल्ह्यात अमूलाग्र बदल घडून आले आहेत. चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे ते कौतुक करतात, तर काम चुकारांना बटणीवर आणत आहेत. त्यांच्या या कामगिरीवर जिल्ह्यातील समस्त जनता समाधानी असताना जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या काही कर्मचारी संघटनांनी वैभव वाघमारे यांची बदली करण्याची मागणी केली, त्यामुळे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी कशी काय होऊ शकते हा प्रश्न जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झालाय. आणि जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी तसेच गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी यांनी याबाबत विचार विनिमय करून वाघमारे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांची बदली होऊ नये यासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वैभव वाघमारे यांची कुठल्याही परिस्थितीत वाशिम येथून बदली होऊ नये, जनतेचा आदर न करता त्यांची बदली केल्यास सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पुढाकारात जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू, त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा गर्भित इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. मी शिवसंग्राम संघटनेचा जिल्हा अध्यक्ष वाशिम गजानन इरोळे. जे काल परवा या संघटना 1 तारखेपासून ज्या जिल्हा परिषद व शिक्षक संघटना जास्तीत जास्त सीओ साहेब यांच्या विरोधात 1 तारखेपासून हत्यार उपसलं त्यांनी उपोषणाचं किंवा कामबंद आंदोलनाचं, त्या आम्ही याच्यासाठी जिल्हाधिकारी मॅडमकडे याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. यासाठी की आज 75 संघटनेचा सीओ साहेब यांना पाठिंबा आहे, परंतु काही शिक्षक संघटना व काही या जिल्हा परिषदच्या संघटना जाजून त्यांना काम चुकारपणा करायचा आहे. सीओ साहेबांनी त्यांनी कुठे घरचं काम सांगितलं नाही किंवा त्यांना सांगितलं नाही की आमच्या घरचं झाडून काढा म्हणून, त्यांना वाईट वाटण्याचं काही कारण नाही. परंतु जे काम चुकार अधिकारी आहेत त्यांना टाईमवर जायचं नाही, अशा अधिकाऱ्यावर कारवाई होत आहे. आज या ठिकाणी आम्ही वाशिम जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे. आमच्या वाशिम जिल्हा परिषदचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव वाघमारे साहेब हे गेल्या 2 फेब्रुवारीपासून वाशिम जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी वाशिम जिल्ह्याचा संपूर्ण जी सिस्टीम असते काम करण्याची त्याचा कायापलट केलेला आहे. गाव खेड्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत आहेत. जे काही कामचुकार अधिकारी कर्मचारी होते ते वेळेवर ऑफिसमध्ये येत आपले कामं करत आहेत आणि त्यांचा हे कर्तव्यदक्षपणा, त्यांचं हे प्रामाणिकपणे काम करण्याची जी हातोटी आहे ती कुठेतरी कामचुकार कर्मचाऱ्यांना पचनी पडलेली दिसून येत नाही. आणि म्हणून अशा माध्यमातून काही कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून याच्यामागे कोणाकोणाचा हात आहे, काय काय षड्यंत्र आहे याच्यामागे, हे सगळं जनतेला कळून चुकलेलं आहे. आणि त्यांनी त्यांची बदली करण्याची मागणी केली, काम वेळप्रसंगी काम बंद करण्याची सुद्धा मागणी केली. आणि म्हणून एक सामान्य जनता म्हणून या सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना, वेगवेगळ्या समाज घटकाच्या संघटना, यामधले काही अनेक सामाजिक राजकीय पक्षसुद्धा, असे आम्ही जवळपास 75 पेक्षा जास्त संघटना आज रोजी या ठिकाणी आलेल्या आहेत. घटना मिळून आज कलेक्टर मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. आमची एकच मागणी आहे वाशिमकरांची, सर्व संघटनेच्या येतात, मागासवर्गीय येतात व इतर संघटना येतात यांची, की बो शिवसाहेब हे अतिशय चांगलं काम करत आहे आणि वाशिमकरांना बाकीच्या जनतेला चांगलं वाटत आहे, पण जे काही कामचुकार अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना ते काही सहन होत नाही, त्याच्यामुळं ते त्यांचे आंदोलन करायला लागले व त्यांची बदलीची मागणी करायला लागली. जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यमान वैभवजी वाघमारे हे गेल्या 2 फेब्रुवारीपासून वाशिम जिल्हा परिषदमध्ये रुजू झाले
आणि आपल्या वाशिम जिल्ह्याचा विकासाचा कायापालट सुरू झाला, परंतु जे कोणी कामचुकार अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या मात्र पोटात दुखायला सुरुवात झाली, कारण त्यांना कामचुकारपणा करणं या ठिकाणी भोवत आहे। म्हणून संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातली जनता असो की वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण अशा 75 संघटना सन्माननीय विद्यमान वैभवजी वाघमारे यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत आणि त्यांची बदली बिलकुल झाली नाही पाहिजे म्हणून या सर्व संघटना या ठिकाणी उभ्या आहेत। या अगोदर देखील आम्ही सर्व संघटनाच्या निमित्ताने सर्व संघटनाच्या समर्थाने साहेबांची बाजू घेऊन निवेदन देखील दिलेली आहेत। नमस्कार, मी सुशील जाधव ग्रामपंचायत शिगी इथे सदस्य असून मागील आठवड्यात मी एक बातमी वाचली आणि मला धक्काच बसला की जे वाशिम जिल्ह्याला एक म्हणजे उत्तम दर्जाचे नवीन अधिकारी माननीय श्री सीओ साहेब जिल्हा परिषदचे वैभव वाघमारे हे आपल्याला नशिबाने मिळालेले आहे की त्यांची ह्या भ्रष्ट लोकांनी मिळून एक निवेदन सादर केलेलं आहे की त्यांची ट्रान्सफर व्हावी म्हणून। तर माझी एकच इच्छा आहे की आमचा जिल्हा आधीच मागास आहे आणि ह्या जिल्ह्याला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे। मी संजय वैराकडे, राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ। उपेक्षित, वंचित असलेला, आकांक्षित असलेला वाशिम जिल्हा, या जिल्ह्याला फेब्रुवारी 2024 वैभव वाघमारे नावाच्या एक कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या माध्यमातून अतिशय चांगला अधिकारी आपल्याला या वाशिम जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेला आहे। असं असताना मागील या 8-10 दिवसापासून काही कर्मचारी यांनी सदरू अतिशय कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदलीची मागणी केलेली आहे, ही बाबच प्रथमतः दुर्दैवी आहे। या वाशिम जिल्ह्याला अतिशय चांगलं वळण देऊन जिल्हा परिषदचा कायापालट केलेला आहे। सकाळी 6:15 ते 6:30 कर्मचाऱ्यांनी काम केलं पाहिजे, या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने स्वतः काम करून इतरांकडून काम करून घेतलं। मी शीतल राठोड, संबंध जनता पार्टी, महिला जिल्हा अध्यक्ष वाशिम। जे वाघमारे साहेब, सीओ साहेब जे वाशिम जिल्ह्याला आता लाभलेले आहेत, आलेले आहेत, तर जी कामगार जी संघटना आहे त्यांच्या विरोधात जे बदलीचं जे चाललेलं आहे, हे आम्ही सगळे 75 संघटना मिळून सीओ साहेबाच्या सोबत आहे। प्रतिनिधी विनोद तायडे, NTP News मराठी, वाशिम।